उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण हे 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिराचा समारोप कार्यक्रम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना चांगले भाषण कशा प्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन केले. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिर हे शुक्रवारी आणि शनिवारी असे 2 दिवसीय आयोजित करण्यात आले होते. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिरामध्ये वक्तृत्व आणि संवाद कौशल्यामध्ये ज्यांनी अभ्यास केला आहे आणि ती मांडण्याची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे असे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या हस्ते झाले तर समारोप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माधव भंडारी यांनी 2 दिवसीय झालेल्या या प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. समारोपावेळी कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य, जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक अक्षया चितळे, गणेश जगताप, शहर संयोजक संजीव कुलकर्णी उपस्थित होते. मोदी साहेबांचं सुद्धा वक्तृत्व होतं, वेगळ्या शैलीचं वक्तृत्व, पण आज जो प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये त्यांच्या वक्तृत्वाचा परिणाम, अमित भाई शहांच्या वक्तृत्वाचा एक परिणाम, देवेंद्रजींच्या वक्तृत्वाचा एक परिणाम, कोणताही नेता घ्या ज्याचं वक्तृत्व प्रभावी, जो आपला मुद्दा लोकांपर्यंत प्रभावाने मांडतो पोचवतो, ते नेतृत्व प्रस्थापित. आणि हे सगळ्याच पक्षांच्या बाबतीत लागू असत. नेतृत्व हे सहजासहजी प्रस्थापित होत नाही. नेता झालाय पण चांगला वक्ता नाही अशी सुधारणा आपल्याकडे आहे. मी आता तिकडे जात, यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला लोकांना काय सांगायचं हे आपल्याला पक्क माहिती असत. आणि दुसरं म्हणजे आपण जे सांगणार आहोत ते लोकांना आपल्या स्वतःच्या मनातून असं वाटलं होतं. शेवटी म्हणजे राजकीय कार्यकर्ते, राजकीय वक्तृत्व आपल्याला करायचं, आपल्याला काही प्रवचन करायची नाही, आपल्याला कीर्तन करायची नाही, आपल्याला समाजाला आपल्या बरोबर घ्यायचं, आपल्याला लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं. तर आपल्या वक्तृत्वामध्ये आपण जे बोलतो, आपण जे मुद्दे मांडतो, ते ऐकणाऱ्या समोरच्या हजारो लोकांना असं वाटलं पाहिजे त्या क्षणाला की हा माणूस माझ्याच मनात होतो. हेच मला सांगायचं होतं, हेच मला म्हणायचं होतं. आणि जेव्हा आपण या पद्धतीने बोलू शकतो, जेव्हा आपण या पद्धतीने मुद्दे घेऊ शकतो, तेव्हा त्या वक्त्याची आणि श्रोत्यांची नाळ जोडली जाते. ती जर नाही जोडली गेली तर मग कोल्हापूरच्या सभेमधून कंटाळा लोकांना उठून जावं लागत. तस म्हणून आपण भाषण कसं करावं, आपल्या भाषणामधले मुद्दे काय असतात, कोणता मुद्दा कधी आला पाहिजे, कोणता मुद्दा कधी येतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.